अभिनव सहकारी बँकेच्या 10 संचालकांनी एकाच वेळी अचानक राजीनामे दिल्याने मेच्या 6 तारखेला बँकेची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी माजी अध्यक्ष शंकरकाका भोईर यांचा समर्थ पॅनल तर विद्यमान अध्यक्ष व माजी आमदार रमेशदादा पाटील यांचा अभिनव पॅनल हे दोघेही समोरासमोर या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अभिनव सहकारी बँकेची स्थापना 1976 डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर अवघ्या 2 छोट्या खोल्यांमध्ये करण्यात आली होती. यावेळी अवघे 5 जण एकत्र येऊन ज्यामध्ये डॉक्टर मुन्शी पत्तापूरकर भंडारी रेडेकर व शंकर काका यांनी या बँकेचं बीज रोपलं होतं. हळूहळू त्याचा मोठा वटवृक्ष झाला आहे. त्याचा फायदा सर्वांना व्हावा, ही बँक सगळ्यांच्या कामी पडावी, सर्व सभासदांना अडचणीच्या वेळी मदत मिळावी याचा गैरवापर होऊ नये म्हणून ही निवडणूक लढवत आहे. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, मला देवाने सर्व दिलं आहे, मात्र सभासदांच्या हितासाठी समर्थ पॅनललाच निवडून द्यावं असं भावनिक आवाहन बँकेचे फाउंडर मेंबर शंकर काका यांनी आधार न्यूजचे चेअरमन विनायकजी कांगणे यांच्याशी बोलताना व्यक्त केलं. अभिनव सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील 10 संचालकांनी राजीनामे दिल्यामुळे अचानक बँकेचं 6 मे रोजी हे इलेक्शन होऊ घातलेलं आहे. अशा वेळी संस्थेचे फाउंडर मेंबर शंकर काका भोईर व त्यांचा समर्थ पॅनल या निवडणुकीला सामोर जात आहे. शंकर काका, आपलं आधार न्यूज मध्ये स्वागत आहे. मी ही बँक सुरुवातीपासून सांभाळत आलेलो आहे. बऱ्याच वेळेला बँकेवर संकट आली, त्या वेळेला मी उभा राहिलो आणि माझ्या सर्व सभासदांनी माझ्या पाठीशी उभं राहून मला पूर्ण पॅनलने निवडून दिलेलं आहे. त्याचीच पुनरावृत्ती या वेळेलाही माझे सभासद करतील याची पूर्ण मला खात्री आहे. सर्व सभासदांना माझी अशी विनंती आहे की माझं श्री समर्थ पॅनल आता उभं राहिलेलं आहे. निवडणुकीसाठी मतदान 6 तारखेला आहे आणि आमच्या समर्थ पॅनलची निशाणी आहे रिक्षा आणि बॅट्समन आहे. त्या या निशाणीवर सगळ्यांनी शिक्के मारून भरघोस मतांनी आम्हाला निवडून द्या. अभिनव सहकारी बँकेची ही निवडणूक दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनला असून 15 सदस्यांच्या निवडीसाठी 30 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. एकसाथ राजीनामा दिलेले 10 संचालक एकत्र येऊन शंकर काका यांच्या समर्थ पॅनलच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहेत. तर रमेशदादा पाटील यांनी अनेक नवीन व सुशिक्षित चेहऱ्यांना पॅनलमध्ये स्थान दिलं आहे. या निवडणुकीचे अवघे काही दिवस उरल्याने रंगत वाढली आहे, त्यामुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जोम धरू लागल्या आहेत. यात विद्यमान अध्यक्ष हे मनमानी कारभार करतात, आरबीआयच्या नियमाची पायमल्ली करत आहेत, कुठल्याही कामाच्या निविदा काढल्या जात नाहीत, ओळखीच्या लोकांना टेंडर दिले जाते, नोकर भरतीमध्ये बेकायदेशीर नियुक्त्या केल्या जातात, सरकारी नियमाप्रमाणे ऑडिट केलं जात नाही, त्यामुळे आम्हाला सत्तेतून बाहेर पडावं लागलं आहे, असे अनेक आरोप समर्थ पॅनलचे राजीनामा दिलेले सत्यवान म्हात्रे व जितू भोई यांनी विद्यमान अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्यावर केले आहे. संस्थेकरता आपल्याला एखादी जागा घ्यायची आहे, त्याचं टेंडर व्हायला पाहिजे, त्याचं फंडीचं टेंडर व्हायला पाहिजे, 4 जागा आपल्याला व्हायला पाहिजे, ते न होता त्यांच्या मर्जीतल्या माणसांना टेंडर द्यायचे, त्यांच्या मर्जीतल्या माणसांनी फर्निचर करायचे, त्यांच्या मर्जीतल्या माणसांनीच केलं पाहिजे, हे सगळे प्रकरण व्हायचे. एक तर प्रकरण असं एवढं मोठं आहे की 130 अकाउंट 2 बँचमध्ये उघडले गेले. त्याचा वाली कोण आहे, काय काय नाही, त्याचं ऑडिट ऑब्जेक्शन आहे. इथे रिझर्व्ह बँकेची सगळी पायमल्ली केली जाते, कुठल्याही नियमाचा पालन केला जात नाही. अनेक वेळा संचालकांनी याबाबतीत मांडून सुद्धा की कृतांतमध्ये नोंद घेतली नाही, ऐकलं नाही आणि सरळ आम्हाला पत्र दिलेलं आहे चेअरमॅनच्या खाली की तुमचं ऐकूची बोलण्याचा अधिकार नाही. जर आम्हाला बोलायचा अधिकार नाही तर मग संचालक राहूनच फायदा काय आहे. म्हणून आम्ही संचालक पदाचा 10 लोकांनी एकाच वेळी एकाच दिवशी राजीनामा दिला. बँकेमध्ये जी नोकर भरती होते ती भरती जाहिरात देऊन न करता एखाद्या साध्या पेपरमध्ये जी कोणी पेपर घेत नाही अशा पेपरमध्ये जाहिरात देऊन आणि ज्यांची जे मेंबर्स आहे लोक असतात जी परीक्षा स्वतः घेत घ्यायची आणि ते स्वतःच पेपर तास आणि स्वतःच मार्क द्यायचे, पण ॲक्च्युली नियमाप्रमाणे ती ह्याची परीक्षा शासनाच्या एजन्सी नेमलेली आहेत, त्या एजन्सी मार्फतच व्हायला पाहिजे. या सर्व आरोपांना अभिनव पॅनलचे सर्वसर्वा व विद्यमान अध्यक्षांनी फेटाळले आहेत.
व आम्ही कुठलाही भ्रष्टाचार केलेला नसून बँकेची सर्व कामे ही कायद्याच्या चौकटीत राहूनच केली आहेत. नोकर भरतीसाठी शासकीय नियमानुसार परीक्षा घेऊनच नोकर भरती केली गेली आहे, तर कुठलंही काम बिगर निविदा देता करण्यात आलेलं नाही. आमच्या काळात बँकेच्या विकासाचा आलेख हा चढताच राहिला आहे. ज्यावेळी आम्ही सत्तेत आलो तेव्हा बँक 45 लाखांनी नुकसानीमध्ये होती. कुठल्याही क्षणी मर्ज होण्याच्या स्थितीत आली होती. तिला पुन्हा आम्ही जीवदान दिलं. 6 कोटीच्या ठेवी 500 कोटी पर्यंत गेल्या. आमच्याच काळात या बँकेचा विकास झाला आहे. बँकेला ऑडिट अ वर्ग मिळाला आहे. विरोधक हे सर्व बिनबुडाचे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत असा प्रत्यारोप रमेशदादा पाटील यांनी विरोधकांवर केला आहे. इतकंच नाही, एकदाच राजीनामा देणाऱ्या या संचालकांनी मध्येच राजीनामा दिल्याने निवडणुकांचा 50 लाखाचा खर्चाचा बोजा या बँकेवर यांच्यामुळेच आला. बेकायदेशीर भत्ते वाढवून द्या, टूर्स फिरण्यासाठी बँकेचा पैसा खर्चा या मागण्या पूर्ण न केल्याने हे सत्तेतून बाहेर पडण्याचा आरोप पाटील यांनी आदरणीयचे चेअरमन विनायकजी कांगणे यांच्याशी बोलताना विरोधकांवर केला आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत बँकेचे विद्यमान अध्यक्ष श्री रमेशजी पाटील. रमेशजी पाटील, आपल्या आदर न्यूजमध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. सर, 1988 पासून अभिनव सहकारी बँकेमध्ये संचालक म्हणून मी काम केलेलं. 2004 ते 2009 या काळामध्ये मी फक्त अध्यक्ष सभासद नव्हतो, आपला संचालक नव्हतो, पण त्या पिरियडमध्ये ती बँक एकदम 42 लाखाला लॉसमध्ये गेली होती, नुकसानात गेली होती. आणि अशा वेळेस म्हणजे जे आता आमचे समजतात काका म्हणून, त्यावेळेस ते आलेले आहेत आणि आज बँक चांगल्या प्रकारे चालते आमची, तेव्हा ते मध्येच खो घालायला आलेले आहेत. काका मला वाचवा अशी खिल्ली उडवत हे काकांच्या आश्रयासाठी गेले. शंकर काका यांनी बँकेसाठी बरंच काही केलं, मात्र ते उद्योजक आहेत, ते मुंबईला राहतात, ते तिथे राहून ही आर्थिक संस्था कशी चालवू शकतात असा सवाल करत ही संस्था बाकीच्यांच्या हाती गेली तर मातीत मिळेल म्हणून अभिनव पॅनलमध्ये 15 पैकी 14 उमेदवार हे पदवीधर आहेत, तरी सभासदांनी अभिनव पॅनललाच निवडून द्यावं असे आवाहन विद्यमान संचालक रमेशदादा पाटील यांनी सभासदांना केले आहे. त्यांना कोणतरी हे पाहिजे होतं, प्रमुख कोणतरी पाहिजे होते म्हणून त्यांनी काकाला आणलंय. जसं म्हणतात ना, काका मला वाचवा, अशा वेळेस त्यांनी काकाना इथे आणलेलं आहे. आणि त्या काकांच्या माध्यमातून काकांचं आता म्हणणं आहे की मी संस्थापक होतो. संस्थापक होतं काका, आपण राहता कुठे? आपण मुंबईला राहतात, तर मुंबईला राहून इथे ही बँक सांभाळता येईल का? आता त्यामुळे मला कसं मनमानी हा माझ्यावर आरोप केलेला आहे, किंवा असं निविदा घेता तिथं तुम्ही टेंडर मागवत नाही, काय मागवत नाही, या सगळं रिसर्च सगळं केलेलं आहे. आणि ह्या बँकेचा रिझर्व्ह बँकेमार्फत सुद्धा ऑडिट होत आहे. आम्हाला आतापर्यंत ऑडिट वर्ग भेटलेलं आहे. शेवटी आरबीआय जेव्हा करते ऑडिट, त्यावेळेस त्यांनी हे सर्टिफिकेट हे आम्हाला दिलेलं आहे. सर्व खुश आहेत. आज 7 ब्रांचेस आमच्या 17 ब्रांचेस झालेल्या आहेत, त्यामुळे इथं कुठेही कोणाला असं बोट दाखवायची हे नाही. पण कसं माहिती आहे का, कुठेतरी माझ्यामुळं मी खात नाही, दुसऱ्याला खाऊ देणार नाही. आणि शेवटी आम्ही ट्रस्टी म्हणून त्या बँकेवर आहोत, त्या इतरांसारखं आम्हाला मला वागता आलं नाही. मग तिथे कुठे तिथे नाराजी झालेली आहे. आता हे टेंडर वगैरे निविदा मागणे हे असे आम्ही लुक्केगिरी आम्ही करणार नाही. ते रिसर्च 3-3 पेपरला आम्ही 3-3 टेंडर मागवलेले आहेत, रिसर्च पेपरला नोटीसेस दिलेले आहेत, किंवा कुठेही असं ऑब्जेक्शन त्यांना घेण्याचं हे नाही. पण आज निवडणूक म्हणजे कुठेतरी आरोप करायचे असतात, त्या प्रत्येक आरोपाला मी काही उत्तर देऊ शकत नाही. त्यांची वृत्ती आणि माझ्या याच्यात फरक आहे. त्यांना डेबिट का क्रेडिट काय हे कळत नाही. त्यांना शिक्षण हा त्यांचा मोठा अभाव आहे. शिक्षणात त्यांना कुठेही कोणा काय कळत नाही. एक संचालक व्हायचं, आम्हाला कुठेतरी फिरायला घेऊन चला, आमचा भत्ता वाढवा. शेवटी बँकेच्या नियमानुसार सगळ्या गोष्टी करतात, आपण तिथे त्याचा दुरुपयोग करू शकत नाही. मग ते मी त्यांचे इथं मी मनमानी झालो. मग त्या लोकांमध्ये नाराजी झाली आणि 10 लोकांनी आता मुदतपूर्व निवडणूक 2 वर्ष आमचे बाकी असताना त्यांनी हे राजीनामे दिले. राहणार मग बँक तुमची किती 50 लाखाच्या भुर्दंड बसला की नाही, हा सर्वसामान्यांचा पैसा, आमच्या सभासदांचा पैसा आहे. तेव्हा हा त्यांनी विचार न करता राजीनामे दिले. त्याच्यामुळं माझ्याकडे 14 पैकी 10 लोक तर माझे ग्रॅज्युएट आहेत. तेव्हा हे जे होणार आहे, ही आता पुढे ही बँक 500 कोटीची आहे, ती 5000 कोटीची होणार, तेव्हा इथे सुशिक्षित लोक त्याची गरज आहे आपल्याला. तशी माझी टीम तयार झालेली आहे, सभासद माझे जागृत आहेत. त्या नक्कीच माझ्या अशा सुशिक्षित पॅनलला त्यांना आपल्याला निवडून देतील आणि माझ्या ते कब्बशीला निशाणीवर माझे सभासद नक्कीच चिन्ह मारून मला मोठ्या मताधिक्याने निवडून देतील. असे हे काका म्हणून व्यक्ती उद्योगपती आहेत, त्यांनी बँकेसाठी पूर्वी मेहनत पण घेतली आहे, कबूल करतो मी. पण आता काका राहतात मुंबईला, ही आर्थिक संस्था आहे. काका इथे येऊन आणि ह्यांच्या ताब्यात देऊन बँक 2 वर्ष पण चालू शकत नाही. तेव्हा अशा लोकांच्या हातात बँक देणं म्हणजे कितपत योग्य आहे हे आपण सभासदांनी विचार करावा. ह्या माध्यमातून मी हे सभासदांना सांगू इच्छितो
की ही बँक आपल्याला 17 ते 70 ब्रांचेस काढायच्या आहेत. 500 कोटीची आज आहे ब्रांच, ते आपल्याला 5000 कोटीची करायची आहे. आणि त्यासाठी आपल्याला, मला आपली गरज आहे, आपण ही माझी निशाणी कब्बशी, त्या कब्बशी चिन्हावर आपण सिक्का मारून माझ्या सर्व उमेदवारांना विजय कराल अशी मी आशा करतो. या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप दोन्हीही गट एक दुसऱ्यांवर करत असले तरी सत्तेची चावी नेमकी कोणाच्या हाती द्यायची व कोण सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरतो हे या बँकेचे असलेले 33,000 सभासदच येत्या 6 मे रोजी नक्कीच दाखवून देतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. येत्या निवडणुकीत मतदार राजा सभासद काय निर्णय देतोय आपण बघणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.